पाकिस्तानात मशिदीत बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेत. स्फोटानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पाकिस्तानमधील पेशावर येथे हा भीषण स्फोट झाला असून या स्फोटात मशिदीचा काही भाग कोसळलाय. पेशावरमधील पोलीस लाईन्सजवळ असलेल्या मशिदीत जोहरच्या नमाजानंतर हा स्फोट झालाय. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की मशिदीचा एक भाग पूर्णपणे कोसळलाय. या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातीये. तहरीक ए तालिबान या संघटनेचा या भागात बराच प्रादुर्भाव असून यापूर्वी देखील या संघटनेने येथे हल्ल्याची धमकी दिली होती. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. या स्फोटातील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत.